पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणी टीका केली तर त्याची टीका मुद्द्यांनी खोडून काढण्याऐवजी त्याचे हात तोडून टाका असा सल्ला बिहार भाजपा अध्यक्षांनी दिला. यावरून काँग्रेस तमाम विरोधकांनी भाजपावर तोंडसुख घेतलंय. और उसकी ओर उठने वाली उंगली को, उठने वाले हाथ को हम सब मिलकर या तो तोड़े, जरूरत पड़े तो उस हाथ को काट दे, जरूरत पड़े तो उस हाथ को काट दे, जरूरत पड़े तो उस हाथ को काट दे. ऐकलं हे महाशय काय म्हणताय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांचे हात तोडा किंवा कलम करा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना देणारे हे आहेत बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय. पाटण्यामध्ये सोमवारी एका कार्यक्रमामध्ये त्यांनी व्यासपीठावरून ही मुक्ता फळ उधळली आहे. आज उस परिस्थिति से उठकर देश का प्रधानमंत्री बना है आपका बेटा, इस देश के गरीब का बेटा, इसलिए देश के एक एक व्यक्ति को अपने सब चीज से ऊपर उठकर उसको उस पर स्वाभिमान होनी चाहिए और इसकी कद्र करनी चाहिए. और उसकी ओर उठने वाली उंगली को, उठने वाले हाथ को हम सब मिलकर या तो तोड़े, जरूरत पड़े तो उस हाथ को काटे. राय यांच्या बेताल विधानावरून टीका झाली नाही तरच नवल. भाजप हा मुळातच फॅसिस्ट विचारांचा पक्ष असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. बीजेपी और मुसोलिनी की फाशिस्ती पार्टी में कोई अंतर नहीं है. और भी कहें तो बी एस मुंजे साहब दशक 30 में वो जब गए इटली और उन्होंने मुसोलिनी की फाशिस्ती पार्टी देखी, उसके बाद उन्होंने हेडगेवार और गोलवालकर जी को अपना सुझाव दिया कि इसी आधार पर आप आरएसएस को बताइए. और वहाँ तो वो काले कमीज पहनते थे, यहाँ वो भूरे कच्छे पहनने लगे. नित्यानंद यांना पाठीशी घालताना भाजप नेत्यांची तारांबळ उडाली आहे. तो नित्यानंद ने कोई जो कहा होगा यही कहा होगा कि गरीबी को उन्होंने देखा होगा. जिनको आरोप लगाना है वो गलत आरोप ना लगाए. या टीकेनंतर राय यांनी दिलगिरी व्यक्त करत आपलं विधान मागे घेतलं असलं तरी आपण केवळ वाक्प्रचार म्हणून हात तोडण्याचा उल्लेख केला होता असा खुलासाही केलाय. हमारे इन बातों से तकलीफ उन्हीं को होगी जो गरीब विरोधी होंगे और देश विरोधी होंगे. मैंने कहा कि आज गरीबों के मसीहा के रूप में हमारे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जाने जाते हैं, गरीबों के मसीहा हो गए. त्यानंतर राय यांनी त्यावेळी वाक्प्रचारच वापरला यात दुमत नाही. मात्र एखाद्या टीकेला उत्तर मुद्द्यांनी द्यायचं सोडून टीका करणाऱ्यांची गळचेपी करण्याची भाषा ही लोकशाहीसाठी धोकादायकच. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.